गेली 25 वर्ष नगरसेवक म्हणून या महानगरपालिकेमध्ये काम करत असताना आणि सत्ताधारी विशेषतः, त्याच्यामध्ये स्थायी समितीचा अध्यक्ष होतो 2002-03 ला, 2011-15 पर्यंत सभागृह नेता होतो, परंतु त्यावेळेस काम करत असताना विरोधक सत्ताधारी वगैरे असं कधीही मला वाटलं नाही किंवा मी त्याचा विचार पण केला नाही. पण गेल्या वर्षामध्ये या सभागृहातलं महापालिकेतलं कामकाज पाहिल्यानंतर ते प्रकर्षाने जाणवतंय सत्ताधारी आणि विरोधक असं. माननीय उपमहापौर, 17-18 अंदाजपत्रकावर मागच्या वर्षी चर्चा करत असताना आम्ही स्थायी समिती अध्यक्ष माननीय मुरली अण्णा मोहोळ यांना अतिशय पोटतिडकीने सांगत होतो की अंदाजपत्रक जे 17-18 ते इतिहासातलं सर्वात जास्त फुगवटा असणार आहे. आणि मी आकडा पण सांगितला होता, 1700 कोटी रुपयांनी फुगवटा आहे. नेमकी 1700 कोटी रुपयाची तूट ह्या अंदाजपत्रकामध्ये येते असं मुख्य लेखापाल यांचा अंदाज आहे. पण अध्यक्ष महाराजांनी पुणे शहराला स्वप्न दाखवायचं ठरवलं होतं. हा, मी म्हटलं होतं स्वप्न का सौदागर, त्याच्यावर वादंग झालं फार, सगळ्यांनी माझ्यावर टीका केली. पण आता सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मी म्हटलं होतं ते सत्य झालंय. माननीय उपमहापौर, सत्ताधाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे भविष्यामध्ये दरवर्षी आपल्याला टॅक्स वाढवावा लागणार आहे हे मी आता सांगतो. तुम्हाला पुढच्या वर्षी डॉकेट येईल, निवडणुकीच्या जवळ असेल तर एखाद्या वर्षी येणार नाही पण 100% येणार आहे. आणि त्याचे परिणाम हे होणार आहेत की दरवर्षी पुणे शहरातल्या टॅक्स धारकांची थकबाकी वाढणार आहे आणि त्याच्यावर पण चर्चा होणार आहे. मागच्या वर्षी 17 कोटी रुपयाचं तूट आली तरी देखील 100 कोटी रुपयाची वर्गीकरण करून झाली आणि प्रशासनाने तूट आहे हे माहीत असताना पण त्याला प्रशासकीय मान्यता द्या, अजब कारभार होता तो. म्हणजे तुम्हाला कल्पना आहे तूट येते, तुम्ही हे तरी पाहायला पाहिजे की जे काम सुचवलंय ते किती आवश्यक आहे, त्याची खरंच गरज आहे का हे पाहणं गरजेचं होतं प्रशासकाने. आणि प्रशासनाची ती जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की काहीतरी आलंय वर्गीकरण म्हणून लगेच ताबडतोब प्रशासकीय मान्यता द्या, हे चुकीचं होतं माननीय महापौर. हे करून न थांबता आता मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की अंदाजपत्रकालाच मुदत द्यायची, बहुसंख्य नगरसेवकांची मागणी होती की अंदाजपत्रकाला 3 महिने मुदत वाढ द्या. मुळात त्या आळातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार अशी अवस्था आहे महानगरपालिकेची. आणि अशा परिस्थितीमध्ये कसं तुम्हाला मुदत वाढ मिळेल, पैसे कुठून आणणार आहात माननीय महापौर? अतिशय वाईट परिस्थिती महापालिकेची आहे. मुरली अण्णांनी मागच्या वर्षी भाषण करताना फार उत्तम भाषण केलं होतं, त्यांची पोपट पंचीच होती ती. अगोदर कमिशनर साहेबांची होती, नंतर तुमची झाली पोपट. आधी कमिशनर साहेबांची पोपट पंची होती. सुभाषराव, पोपट पंचीची व्याख्या सांगा ना, पोपट पंची म्हणजे काय? आयुक्त पण पोपट पंची म्हणलं म्हणजे काय? मला खोट बोलणारे नाहीत का ती पोपट पंची? काय माहित त्याचा काय उद्देश आहे? उद्देश सादर केला. तुम्ही तुमचं हा ना वाटतोय पुढे करा माननीय महापौर. माननीय महापौर, अंदाजपत्रकातल्या बहुसंख्य योजना या फसव्या निघाल्या, कारण 1700 कोटी रुपये तुटच आलेली आहे. त्यामुळं मला वाटतं
पुढच्या काही काळामध्ये सत्ताधाऱ्यांना पुणेकर थापेबाज या पुरस्काराने गौरव करतील. 100% कोणतरी तुम्हाला गौरव करेल तुमचा थापेबाज म्हणून, असं मला माननीय महापौर वाटतंय. मागील वर्षाचे अंदाजपत्रक पाहिल्यानंतर आयुक्त साहेब असतील किंवा चेअरमन असतील, म्हणजे मी आकडेवारीवरून सांगतो, 1700 कोटी रुपये तूट आली, याच्यामुळे तुम्ही दोघेही 3.5 शहाणे आहात हे सिद्ध झाले. 3.5 शहाणे माननीय महापौर, खरं म्हटलं तर मुरली अण्णांना यावर्षी अतिशय चांगली आणि अनुकूल परिस्थिती होती महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी. त्याचं कारण काय तर 11 गावं समाविष्ट झालेली आहेत, आणि ही 11 गावं समाविष्ट झालेली असताना 30% क्षेत्र आपलं वाढवलंय. मी गावं समाविष्ट झाल्या त्याच्या 2-4 दिवसांनीच सभागृहामध्ये मागणी केली होती की आता 30% क्षेत्र वाढल्यामुळे आपण प्रशासनाने शासनाकडे 30% वाढीव GST मागणी केली पाहिजे. म्हणजे 30% म्हटली तर जवळजवळ ती 500 कोटीपेक्षा जास्त झाली असती. GST फक्त न वाढता आपल्याला टॅक्स मिळणार आहे, मिळकत कर मिळणार आहे, आपल्याला इतर जे काय कर असतील ते मिळणार आहेत. अशा पद्धतीने जवळजवळ तुम्हाला या समावेश 11 गावांमधून अंदाजे 500 ते 700 कोटी रुपयाचं उत्पन्न वाढणार आहे. हे उत्पन्न वाढतंय हे लक्षात येत असताना केवळ अध्यक्ष मागच्या वर्षाचं अंदाजपत्रक जे आहे ते कुठंतरी चुकलं. आता हे अंदाजपत्रक पण तसं होऊ नये उत्पन्नामध्ये म्हणून स्वतःच हिंमत हारून बसले, आणि त्याच्यामुळे त्यांनी जेवढी वाढ होणं अपेक्षित होतं किंवा होणार आहे पण ते फक्त त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास असायला पाहिजे होता की आपण ते करू शकतोय वाढ, पण ते आत्मविश्वास हरवून बसलेले म्हणून त्यांनी मागच्या वर्षापेक्षा इतिहासात पहिल्यांदाच अंदाजपत्रक हे कमी रकमेचं झालेलं आहे. हे अंदाजपत्रक पाहिल्यानंतर उत्पन्नाच्या बाबतीत मी सांगतो तुम्हाला, त्या उत्पन्नाला ना शेंडा आहे ना बुड आहे, काहीच नाही. म्हणजे मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना तुम्ही जर काढलं 2003-2003 मी अंदाजपत्रक केलं होतं, त्याचे जर जमा आणि खर्च जर तुम्ही पाहिला तर गोषवारा बघा तुम्ही अंदाजपत्रकामध्ये, मग तुमच्या लक्षात येईल माननीय उपमहापौर. हे जे अंदाजपत्रक आहे हे पाण्याला जसे बुडबुडे येतात ना, ते बुडबुडे फार मोहक असतात, दिसायला केवढे मोहक दिसत असतात, परंतु आपण पकडा गेलो की हातात लागत नाहीत ते. तसं हे अंदाजपत्रक हे फसव आणि दिशाहीन आहे असं माननीय महापौर मला आवर्जून सांगायचंय. खर तर मी 11 गावांचा उल्लेख केला, 11 गावांमध्ये राज्य सरकारने GST वाढवून देणं हे राज्य सरकारची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. मी त्यांचं जसं जबाबदारी कर्तव्य तसं आपली पण जबाबदारी आहे. मी तुम्हाला 10 महिन्यापूर्वी सांगितलं की तुम्ही मागणी करा, परंतु मी काल परत जाऊन विचारलं मुख्य लेखापालांकडे तर आपल्याकडून अजून वाढीव GST मागणी झाली नाही. हे दुर्दैव आहे माननीय महापौर. हे सगळं पाहिल्यानंतर सत्ताधाऱ्यांना पुणे शहराचं काही सोर सुतक नाही हे मला वाटतं माननीय महापौर. माननीय महापौर, पुणे शहरातल्या सत्ताधाऱ्यांनी हा पुणेकरांचा हित आणि विचार करणं गरजेचं आहे, परंतु या सगळ्या बाबीचा विचार केला तर तुम्हाला पुणे शहरापेक्षा किंवा महापालिकेपेक्षा राज्य सरकारची जास्त काळजी आहे.
असं माननीय महापौर याच्यावरून दिसतंय. माननीय महापौर बजेटमध्ये तुम्ही सांगितलं समावेश गावांना तुम्ही 98 कोटी काहीतरी दिलेले आहेत. 98 कोटी मध्ये काय होणार आहे? तुम्ही एकेका दोन दोन प्रभागामध्ये 98 कोटी रुपये दिले असतील 2-3 मध्ये. अरे ही 11 गाव आहेत, त्या ठिकाणी कसल्याही सुविधा नाहीत. मुळात तुम्ही त्याच्यातून 400 ते 500 रुपये तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे. आणि एवढं उत्पन्न मिळत असताना तुम्ही ना मात्र फक्त 98 कोटी रुपयाची तरतूद करणं हे त्या 11 गावालवाण्यांवर फार मोठा अन्याय आहे असं माननीय महापौर मला वाटतंय. आणि सत्ताधाऱ्यांनी फक्त ही समावेश गावं फक्त उत्पन्न देणारीच आहेत याचा विचार न करता त्यांना भविष्यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा द्यायच्यात हा विचार करणं फार गरजेचं आहे.